गाजराची अंडी टाकली होती, हे पहा अंडी उबवणे यंत्रामधून निघलेले आहेत। नमस्कार मित्रांनो, आता आपण या आपण बनवलेले अंडी उबवणे यंत्र मशीन बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण चित्राचे अंडी टाकलेले आहेत, हे तुम्ही पाहू शकता। याच्यामध्ये आता आपण याच्यातून चित्राचे पिल्ले बाहेर येतात का हे आपण या अंडी उबवणे यंत्रामधून पाहणार आहोत। तर मित्रांनो, आजच टाकलेलं आहे मी याच्यामध्ये 100-150 अंडी आहेत, हे तुम्ही पाहू शकता। आणि हे दोन बल्ब लावलेले आहेत आणि पाण्यासाठी ही इम्युनिटीसाठी पाणी ठेवलेलं आहे, हे तुम्ही पहा। तर आपल्याला दिवसातून 2-3 वेळेस या अंड्याला फिरवायचं आहे, म्हणजे गर्मी सर्व अंड्यांना समांतर मिळण्यासाठी। तर बघूया आता आपण 17-18 दिवसांनी यातून किती पिल्ले बाहेर येतात ते। मित्रांनो, आपण चित्राचे जे अंडे टाकलेले होते त्या अंड्याला आता 16-17 दिवस झालेले आहे। तर आता आपण याच्यामध्ये पाहणार आहोत की किती पिल्ले निघालेले आहेत ते। हे पहा मित्रांनो, याच्यामध्ये 30-40 पिल्ले निघालेले आहेत आणि काही अंड्याला चोचासुद्धा मारलेले आहेत, काही पिल्ले अंड्यातून बाहेर यायला लागलेले आहेत। तर अशा प्रकारे जर आपण अंडी उबवणे यंत्र बनवून पिल्ले तयार केले तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो। आणि याच्यामध्ये आपण कोंबडीचे हे अंडे टाकून अंडी उबवणे यंत्र बनवून जास्तीत जास्त आपण फायदा घेऊ शकतो। मित्रांनो, हे अंडी उबवणे यंत्र बनवायला मला 4-4.5 हजार रुपये खर्च आलेला आहे। हे पहा, 12-09 दोन मी किटा लावलेले आहेत आणि 1-12 वॅटचं चार्जर आहे आणि मधी 2 बल्ब, 1 LED आणि 1 DC फॅन आहे। आणि ह्युमिडिटी चेक करण्यासाठी हे मीटर 1 आहे। सर्व मिळून मला 4-4.5 हजार रुपये खर्च आलेला आहे। तुम्हीसुद्धा अंडी उबवणे यंत्र बनवून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करू शकतात अगदी कमी खर्चामध्ये। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।